भगवत गीतेमध्ये भगवान कृष्णाने माणसाच्या जीवनात येणारा मृत्यू आणि या मृत्यूचं चक्र हे मानवी जीवनाला समजून सांगताना अर्जुनाला उपदेश करताना एका ठिकाणी भगवान कृष्ण सांगतात, वासासी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्यति नरोपराणि तसात शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि सन्ति नवानि देहि। या चिंतनाचं आपल्या जीवनात वास्तविक फार महत्व समजून घेण्याची गरज आहे, कारण आपण शेवटी हे जगताना जन्माला आल्यानंतर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये भौतिक जगताची जी आपल्याला सवय पडते या भौतिक जगतामध्ये असणाऱ्या या समस्त दृश्य सृष्टीचा या सृष्टीवर आपण प्रेम माया आपला लोभ जडतो। या जीवनामध्ये आपण याच गोष्टींचा ध्यास घेतो आणि वास्तवापासून आपण काल्पनिक चिंतनाकडे जातो। वयाच्या मर्यादा आपल्याला माहीत नसतात, आयुष्याच्या मर्यादा आपण लक्षात ठेवत नाहीत आणि मग कुठेतरी एक दिवस आपल्या आयुष्यातील उतार काळामध्ये येतो की आपल्या लक्षात येतं की हे सगळं आता क्षणभंगूर असणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो, यापासून मला आता दूर जाण्याची वेळ आलेली आहे। आणि मग ज्याच्या जवळ जायचंय त्याच्याबरोबर आपले संबंध आपण कधी दृढ करत नाही, त्याच्याबरोबर आपला कधी सहवास ठेवत नाही, त्याच्याबरोबर आपला कधी विचार ठेवत नाही, त्याच्याबरोबर आपला कधी संवाद ठेवत नाही आणि मग एकदम अनोळखी ठिकाणी गेल्यासारखं आपल्याला एक विक्षिप्त अशी परिस्थिती निर्माण होते। हे वेळी जर आपल्याला उलगडलं तर आपण आपल्या जीवनाचा विचार त्या दृष्टीने करतो। आता हे सगळं अवघड अवघड शब्द वापरून तुम्हाला थोडस प्राथमिक याची बाजू समजून सांगण्याचा प्रयत्न केला। हा श्लोक माणसाला वास्तव सांगतो, याच रूपांतर ओवीबद्ध करताना माऊली एका ओवीमध्ये म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेळीचे तैसे देहांतराचे शिकारीचे चैतन्य नाथे। आता याला थोडी वास्तवाची बाजू समजून घेण्याची गरज आहे। जन्माला आलेल्या माणसाच्या आयुष्याचा कालावधी हा जरी अनिश्चित असला तरी याच्या मर्यादा स्पष्ट आहेत। करोडोच्या समाजाचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा त्याच्यातून एक प्राथमिक निष्कर्ष काढला जातो, निसर्गाच्या नियमाप्रमाणे माणसाचं आयुष्य वर्तमान परिस्थितीत 100 वर्षापर्यंत धरलं जात। जर त्याला सगळ्या बाजूने पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली तर आणि मग कमीत कमी किती असू शकत, कमीत कमी 0 पण असू शकत। जन्माला आल्याबरोबर मरणारी पुरं आहेत ना, की ज्यांनी अजून जगच पाहिले नाही ते जन्माला येता येताच गेले, काही पूर्ण दिवस बाईच्या पोटात न वाढता चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या महिन्यातच ज्यांचा जीव गेला, असे आहेत ना, असे जीव आहेत की जे जन्मालाच आले नाहीत।
मूळतः उपजत मृत असणाऱ्या बाळकांचं प्रमाण हे जगात आहे. तेव्हापासून तर 100 वर्षापर्यंत जिवंत राहणारे, 100 वर्षाच्या पुढेही काही लोक अजूनही जिवंत आहेत की आजही त्यांचं वय 100 वर्षाच्या पुढे आहे आणि ते अजून हिंडतात फिरतात बोलतात राहतात. आश्चर्य नाहीये, हे सत्य आहे. मग आता आपल्याला आजच्या प्रवचनात चिंतन काय करतो पण की मग सगळेच जग 100 वर्ष का जगत नाहीत. मग समजा सगळ्यांना 100 वर्ष आयुष्य मिळतं ना, तर सगळे 100 वर्ष का नाही जगत. जसं एखाद्याला 5 वर्ष सत्ता मिळाली की सगळ्यांना ती 5 वर्ष मिळते असं नाही. काहींना 5 ची 7ही होते, काहींना 5 ची 2 ही जाते, काहींची 1ही जाते. ही सगळी जी प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आध्यात्मिक आधार घेणं गरजेचं आहे. कारण शेवटी आपण सगळेजण जगण्यासाठीच प्रयत्न करतो. तुम्ही आम्ही सगळेजण रोज जे दैनंदिन कार्यक्रम आपले करतो ते आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करूनच करतो की आपलं सगळ्यात प्राथमिक कर्तव्य काय, आपण जगलं पाहिजे. आपण जगलो तर सगळं आहे, आपण जगलोच नाही जगात काय आहे. मग पहिल्यांदा आपली आपण धडधाकट असलं पाहिजे, मनाने शरीराने खंबीरपणे एखाद्या गोष्टीला आव्हानाला तोंड देण्यासाठी आपण खंबीर असलं पाहिजे. मग खंबीर असण्यासाठी शरीर स्वास्थ्य, मन स्वास्थ्य हे महत्वाचं आहे. मग हे स्वास्थ्य आमच्यापाशी का राहत नाही, आमच्यापाशी अशी निरोगी अवस्था का राहत नाही. आम्ही असे म्हणजे ठीक आहे, तुम्ही आम्हाला भगवंताला बरेच लोक अशा प्रकारची प्रार्थना करतात, भो देवा 100 ने 80 का देईना पण निरोगी दे, 50 का नाहीना पण तोपर्यंत मला हे धडधाकट ठेव बाबा. हे व्याधीग्रस्त जीवन जगायला लोक कंटाळले. व्याधीग्रस्तता ही माणसाला चालू घडीला सगळ्यात मोठं आव्हान आहे. कुठल्या ना कुठल्या व्याधीने त्रस्त असणाऱ्या माणसाच्या जीवनात सगळं असूनही काहीच नसल्यासारखा भास आहे. मग त्याचा वैभव, त्याचं संपत्ती, त्याचं साम्राज्य, त्याच्याकडे असलेली संपत्ती, त्याच्याकडे असलेली सत्ता, त्याच्याकडे असलेलं ज्ञान हे काही कामाला येत नाही तिथं. समजा एखाद्याला एखादा आजार झाला, तू काय तू PhD झालाय का पार MA झालाय का MPhD झालाय, ते आजारापुढं ते ज्ञान काय काम करतं काय. आजाराला तिथं आव्हान म्हणूनच त्याला स्वीकार लागतं. त्याला तिथं परिस्थितीजन्य जे काही भोगावं लागतं ते कुठल्या ज्ञानावर अवलंबून नाही आणि कुठल्या भौतिक सुविधावर अवलंबून नाही. एखाद्याच्या समजा आग होते अंगाची आणि त्या अंगाची आग होतार्या माणसाला फार तर फार एखाद्या थंड वातावरणामध्ये आगीचं प्रमाण थोडं कमी होईल, पण आग तर होणारच आहे ना. कारण ती आतून होत असते, बाहेरून तर त्याला काय असं वातावरणामुळं ती फार तर फार थोडीफार वाढेल किंवा थोडीफार कमी होईल, पण तिची उत्पत्ती कुठं आहे, अंतरंग आतून आहे. आतून आहे, मग आतून असणाऱ्या गोष्टीला या भौतिक जगतावरती फारसं परावलंबित्व नाही आहे. ते स्वावलंबी आहे. ते बिचारे आपल्या आपल्या परीने आपल्या शरीराला वेदना करत असते. आपल्या शरीराला होणाऱ्या वेदना सहानुभूतीने कमी होत नाही. समजा एखादा म्हणला बस बा माझ्यापाशी, मग आपण तिच्यापाशी बसलो त्याचं थनकत आहे, पाय मोडलाय त्याचा पाय दुखतोय, आपण बसल्याने त्याच्या वेदना कमी होणार नाहीत, आपण वाटून घेणार नाही. फक्त पहिला आधार देऊ आपण, नाही काय नाही होशीन बरा बा आमचं एखादं झालं तर पाहुण्याचं त्याचा पाय मोडला होता त्याला बरं वाटलं तुलाही बरं वाटेन असं म्हणून त्याला आधार देऊ. पण त्याचं जे मूळ आहे वेदनेचं ते तर त्याच्या शरीरातच आहे ना, त्याच्या वेदना त्यालाच भोगायच्या. म्हणजे हा जो विषय आहे संतांनी खूप सुंदरपणे याचं विवेचन केलं तो. कारण महाराजांनी सुद्धा अनेक अभंगामधून अशा व्याधीत व्यथित लोकांची व्यथा मांडलेली आहे. आणि म्हणून आजच्या प्रवचनात आपण दोनच गोष्टीचं चिंतन मांडतो. एक तर हा श्लोक भगवंताने समजून सांगितलं की जन्माला आलेला माणूस हळूहळू मोठा होतो, मोठा झालेला माणूस तरुणपणी जगतो, तारुण्यामध्ये सामर्थ्य ठेवतो, सामर्थ्याचा हळूहळू हळूहळू जसा सूर्य अस्ताला जातो तसा 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 याचं सामर्थ्य हळूहळू कमी व्हायला लागतं आणि एक अवस्था त्याच्या शरीरात येते की त्याचं शरीर जीर्ण होतं, त्याचे इंद्रिय कार्यक्षम राहत नाही, त्याचं शरीर निष्क्रिय होतं आणि शेवटी एक दिवस त्याला त्या देहांचा त्याग करून त्याच्या आत्म्याला दुसरा देह शोधावा लागतो आणि तो दुसऱ्या देहात प्रवेश करतो, दुसऱ्या जन्माची उत्पत्ती होते. आणि मग हा नाश जरी प्रथमदर्शनी दुःखदायक वाटला तरी हा एका आनंदाची सुरुवात असते.
म्हणजे सूर्यास्त झाल्याशिवाय सूर्योदय होणार नाही, आणि सूर्योदय हा आनंदही आहे. मग सूर्योदयाची ज्याला आनंद स्वीकारायचा असेल त्याने सूर्यास्ताचा जो आपला दुःखदायक प्रसंग आहे, सूर्याला निरोप देण्याचा जो प्रसंग आहे, तो आपण त्या ठिकाणी आनंदाने स्वीकारतो का उद्या सूर्योदय होणार आहे, उद्या पहाटे सूर्योदय दिसणार आहे. आणि म्हणून ही सगळी जीवनाची जी चक्रीय प्रक्रिया आहे, चक्रीय प्रक्रिया आहे, ही चक्रीय प्रक्रिया आपण आपल्या डोक्यात कायम ठेवली पाहिजे. म्हणजे तारुण्यामध्ये सामर्थ्य असताना, संपत्ती असताना, निरोगी शरीर असताना, धडधाकट शरीर असताना, खंबीर मन असताना आपण असे प्रकल्प करतो की आपल्याला वाटतं आपण कधी म्हातारे होणारच नाही, आपण कधी थकणारच नाही, आपली सत्ता कधी जाणारच नाही, आपली संपत्ती कधी संपणारच नाही, आपण कधी गरीब होणारच नाही, आपण कधी रोगी होणारच नाही, अशा थाटात जगणाऱ्या माणसाला आव्हान म्हणून या विचाराकडे पाहण्याची गरज आहे. एखाद्या रस्त्याने एखादं म्हातारं बिचारं वयाच्या 80-85 वर्षामध्ये आधार म्हणून काठी घेऊन थोडा थोडा रस्त्याच्या कडेने एक एक पाऊल टाकत चाललेला असतो आपल्या तब्येतीच्या मानाने, पाय मोकळा करण्यासाठी रस्त्याने चालतो. मग जवान पूर पैलवान ताकदवान, आता कोणाला काय बोलावं हे या पिढीला फारसं भान राहिलं नाही. बोलण्याच्या मर्यादा सगळ्यात एक वेळ खाण्याच्या मर्यादा माणूस करून करून खाऊन खाऊन काय खाईन, दोन चार चार पाच याच्यावरती त्याला सरणार पुन्हा त्याच्या पोटात जागाच राहणार नाही, काय करून करून काय करणार आहे, त्याला मर्यादा आहेत. पण बोलण्याला आणि विचाराला अमर्यादे मर्यादा नाही. अशा प्रकारची परिस्थिती समाजाची आज झाली. मग ते अशा माणसाला ए थर्ड्या का रे कुठं चालला, म्हणजे ज्याचं वय 80 वर्ष आहे अशा माणसाला 20 वर्षाचं पोरग काय बोलतं. आणि मग ते बोलताना त्या पोराला माहिती आहे म्हातारं आपलं काय वाकडं करणार आहे, इथपर्यंत त्याचं इथपर्यंत त्याच्या बुद्धीत जरा ज्ञान नसतं, त्याला त्याच्यापेक्षा जास्त कळत नसतं. आणि मग ते बाबा बिचारे आपल्या रस्त्याने चालले असतात, ऐकून घेतात, त्यांच्या लक्षात येतं की अरे हे जवानीच्या भरात आपल्या तारुण्याच्या वेशात आवेशात या वेळात हे असं विचार जेव्हा ते ऐकतात आणि अशा तरुणांना ते प्रतिकार करत नाही, काय बोलणार त्याला. आता एक 20 वर्षाच्या पोराला 80 वर्षाच्या बाबांनी द्वंद्व करायचं म्हटलं तर ते समाज म्हणतो की काय नादी लागली या उलाढांच्या, असं म्हणून त्या माणसाला सुद्धा आव्हान तयार होतं. आणि मग तो माणूस मनातल्या मनात एकच विचार करतो, अरे मी तरी म्हातारा झालोय बाबांनो, माझं तरी वय आज 90 वर्ष आहे, तुम्ही तर म्हातारे होता का नाही याच्यापासून सुरुवात चालू करायला लागेल. किंवा तुमचं आता हे जे वागणं आहे, तुमची ही जी पद्धत आहे, तुमची ही जी जीवनशैली आहे, ही तुम्ही म्हातारपणापर्यंत जगण्याच्या दृष्टिकोनातून कुठं तुमची तयारी नाही आहे. मग तुम्ही तर आत्ताच म्हातारे दिसायला लागले, आत्ताच म्हातारे व्हायला लागले. आणि जर तुम्ही उद्या खरोखर माझ्यासारखे म्हातारे झाले तर मी तरी पावलं चालवत होतो, तुम्हाला तर चालता येईन का नाही याची गॅरंटी नाही आहे. उद्याचं 80 वर्षाचं म्हणजे आजचं हे आधुनिक युगातलं जे तारुण्य आहे, हे जेव्हा म्हातारे होतील तेव्हा यांना अनेक गोष्टींमध्ये आव्हान म्हणून समोर पाहायला मिळेल आपल्याला, की हे म्हातारे होताना यांच्या अवयवांमध्ये इतके बिघाड, इतके तंत्रज्ञान, इतके तांत्रिक दोष असतील की यांना यांचं शरीर जड होईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की म्हातारपणाला आपल्याला एक विचारधारा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आपल्या या सृष्टीमध्ये आपल्या सभोवताली असणाऱ्या गोष्टींबद्दल असणारा आपला स्नेह, असणाऱ्या भौतिक गोष्टी सुविधा म्हातारपणी हळूहळू यांचं आकर्षण कमी होतं. याचं काही अप्रूप वाटत नाही आपल्याला, म्हणजे म्हाताऱ्या माणसाला एखादा बंगल्यात झोपायला मिळालं काय, झोपडीत झोपायला मिळालं काय, त्याला त्याच्या शारीरिक गोष्टींची जास्त चिंता असते. पुन्हा एकदा चिंतन समजून सांगतो तुम्हाला, बरेच लोक त्यांची मुलं पैशाने, संपत्तीने, ज्ञानाने, पदाने मोठी झालेली असतात आणि समाजात
समाजात दाखवताना विचित्र वाटू नये की बाबा एवढा मोठा आहे तरी बापाला सांभाळत नाही, एवढा पैशावाला आहे तरी आईला जीव लावत नाही, असं कुठेतरी वाटू नये. बघा बरं का, थोडं बारीक विचार करा. म्हणून हे कुठं मोठ्या शहरामध्ये नोकरीनिमित्तानं कुठल्या तरी एखाद्या कार्यालयामध्ये किंवा कुठल्या धंद्यानिमित्त मोठ्या ठिकाणी असतात आणि मग आता पैशा पाण्याने सक्षम असल्यामुळं आपल्या वडिलांकरता गावामध्ये मोठं वास्तू बांधतात, इमारत उभी करतात, सगळ्या सुविधा उपलब्ध करतात आणि अभिमानाने सांगतात की आमच्या बापाला आम्ही बंगला बांधून दिला. आता बघा बरं का, आता बापाचं वय 80 वर्षाचं असतं, या पोराचं वय 50-40 वर्षाचं असतं, हा तिकडे त्याच्या त्याच्या व्यवसायात व्यस्त असतो, त्याच्या त्याच्या कामात व्यस्त असतो आणि नवीन नवीन म्हातारा म्हातारीला वाटतं बंगल्यात राहायला मिळालं आपल्याला. आपण तेव्हा पाहिलं होतं, पहिल्यांदा आपलं सफर शाकारून शाकारून आपलं आयुष्य गेलं आणि सुरुवातीला काही दिवस या गोष्टीचं त्यांना बरं वाटतं. पण जेव्हा त्यांच्या वास्तव लक्षात येतं की ही इमारत तर माझ्यावर प्रेम करत नाही, या इमारतीबरोबर मी बोलू शकत नाही, या भौतिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी माझ्या शरीरात तेवढी सक्षमता नाही आहे, मग मला याचा काय उपयोग आहे? मला हा बंगला एवढ्या मोठ्या सुविधा हे सगळं माझ्यासाठी बांधून ठेवलं आणि चुकून माकून समजा काही लोकांनी सेवेसाठी 2 नोकर ठेवले, बा आपल्या आईबापाची सेवा करायला 2 माणसं कामाला ठेवली, त्यांना महिना दिला. आता रोजानी लावलेल्या माणसाला किंवा उक्त दिलेल्या माणसाला त्याच्या त्याला काय घेणे, त्याच्या पगारापुरतं त्यांनी आपल्या पगाराच्यासाठी 2 रुपयाचं उत्पन्न मिळावं म्हणून ती सेवा करायला काम सुरू केलं. मला विचार करा, हा जो एक प्रसंग आहे या प्रसंगात आपल्याला सगळ्यांना जावं लागतं, परंतु या प्रसंगामध्ये माणसाचा धर्म काय सांगतो हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण माऊली या ओवीमध्ये म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे, तैसे देहांतराजे स्वीकारीजे चैतन्यनाथे. आता हे तर माहिती आहे की मरायचं जे, मग काय आता ती काय मरण तुमच्या आमच्या हातात आहे, असं काही नियम आहे किंवा 80 वर्षाच्या पुढे मग माणसाने आता जीव सोडला तरी चालून त्याला दिलं आणि त्यांनी सोडून दिलं, आत्महत्या केली तरी चालेल, असा काय कायदा आहे? 100 वर्षाच्या बाबाला सुद्धा मरताना शेवटी एक काळ येण्याची गरज असते, ती वेळ आल्याशिवाय त्यालाही मरण येत नाही. म्हणजे एखाद्याचं शरीर पूर्ण जीर्ण झालेलं आहे, त्याचे हातपाय हालत नाही, त्याला तोंडात न खाता येत नाही, नळी घालून खाण्याचं काम चालू आहे, पण मृत्यू मात्र त्याच्याजवळ नाही आहे. मृत्यू कधी येईल? काही लोक 10-10, 5-5 वर्ष असे कोमात आहेत, 10-10 वर्ष झाले कोमात आहेत, की ज्यांनी अजून जगाला डोळे उघडून पाहिले नाही कोमात आहेत ते, त्यांचे फक्त हृदय चालू आहे, फुफ्फुस चालू आहे आणि नळीने त्यांना त्यांचं खाणंपिणं नळीने चालू आहे, पाईपनी गॅस चालू आहे आणि झोपून आहे, त्यांचं आग्नमुत्न त्यांना कळत नाही, त्यांना संवेदना नावाची गोष्ट नाही, त्यांना आग मारली तर बघत नाहीत, त्यांच्याशी बोलता येत नाही, संवाद नाही, तरी 20-25 वर्ष झाले त्यांचा जीव अजून जिवंत आहेत ते. आणि मग एकीकडे असं कधी डोक्यातही नाही, कोणाला वाटतही नाही की या माणसाला 1 मिनिटापूर्वी, आता बघितलं आपण की असे अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर घेतात, काही सेकंदापूर्वी आपण बोललेलो असून काही सेकंदानंतर, म्हणजे मिनिट तर लांब राहिले, मिनिट हा फार मोठा राहिला, आता मिनिटाला आता म्हणजे आपण म्हणतो काही मिनिटात झालं, काही मिनिटातही नाही, आता काही सेकंदाचा खेळ आहे, काही क्षणाचा खेळ आहे, काही क्षणापूर्वी आपण बोलत असतो आणि काही क्षणानंतर लगेच निरोप येतो की अर्धी आत्ता बोलत होतो ते गेला, मग कशाने गेला? कोणी घाताने गेलं, कोणी अपघाताने गेलं, कोणी आत्मघाताने गेलं, कशाने? त्याचं निमित्त कारण काय असेल तो हा विषय बाजूला ठेवा. पण मग एकीकडे हे आता दिसायला पाहायला जगामध्ये आपल्याला हे चित्र दिसतं की आत्ता बोलत होते, अपघात झाला, काही सेकंदात लगेच ताबडतोब पुढून निरोप आला की जा फोनवरून, आता शेवटचा फोन झाला तर लोकांना काहीच माहीत नसतं, कोणाचा अपघात झाला माहीत नसतं, समोरून गाडी आलेली असते ते पाहतो की हा पडलेला आहे, हा बेलेला आहे, मग तो त्याच्या खिशातला मोबाईल काढतो, आता त्याला काय माहिती हा मोबाईल कोणाचा आहे, पण त्या मोबाईलमध्ये सगळ्यात शेवटी कोणाला बोलला होता त्याला परत फोन लावतो, अरे भाऊ हा फोन कोणाचा आहे, तो म्हणतो अरे आमच्या जोडीदाराचा आहे, अहो ते गेले, अहो आत्ता तर बोलले आमच्याशी 1 सेकंदापूर्वी गेले. मग हे जे असुरक्षित, हे जे असुरक्षित जीवन आहे आणि दुसरीकडे 10-10 वर्ष झाले
कोमामध्ये माणूस आहे, संवेदना नाही आहे, दिसत नाही आहे, ऐकू येत नाही आहे, खाणं पिणं कळत नाही आहे, अग्नभूतनं कळत नाही, आणि 20-20 वर्ष झाले जिवंत आहे. मग हा जीव तरी असा नेमका कोणत्या कोड्यात पडतो माणसाला, की मग यांचे जीव का जात नाही. त्यांच्या नातेवाईक पण म्हणतात देवाला पांडुरंगा घेऊन जाऊ आता यांना, यांचे हाल पाहत नाही आम्हाला, असे देवाला बरोबर का. इकडं आपण आव्हान करतो घेऊन जाऊ यांना, आव्हान करतो देवाला, देवा पांडुरंगा दया घाना, अरे बाबा लागले यांना घ्यायला काय, पुण्याची अडचण आहे का, आमचं घेऊन जा थोडंसं बाबा, यांना कमी पडतं आहे का ना जायला, यांचा मृत्यू यांच्या काही पुण्यात अडकलं आहे का, की 2% पुण्य कमी पडले आणि म्हणून यांचा जीव जात नाहीये. तर आम्ही तुला विनंती करतो बाबा, यांचा जीव मोकळा कर. काय करतो आपण, म्हणतो जीव मोकळा कर. म्हणजे एकीकडं जीव मोकळा करण्याची अपेक्षा ठेवावी लागते आणि एकीकडे जीव गेल्याचं कळणं सुद्धा आपल्याला काही तास उलगडत नाही. लोकांमध्ये बधीर झालो, सुन्न झालो, मग ऐकलं मला डोळेच बंद झाले, माझी अक्कलच बंद पडली, काय भानगड आहे बाबा. आता याचं काय उत्तर आहे हे थोडं चिंतनातून समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या प्रवचनात आपण करूया. आपण खूप वेळा ऐकतो की सगळं नशिबाचं खेळ आहे, निमित्ताचा माणूस धनी आहे. खूप वेळा असं ऐकतो की प्रयत्नांती परमेश्वर आहे, प्रयत्ने वाळूचे इकडं रगडीता तेल इकडे, ज्या वाळूत पाणी सुद्धा सापडत नाही ती वाळू काढली त्यातनं पाण्याचा अंश आदरांश शून्य असेल तिथून तेल निघतं, असं आपण एकीकडे म्हणतो. दुसरीकडे आपण नशिबाचाही आधार घेतो, तिसरीकडे आपण प्रयत्नाचाही बाजूचा भक्कमपणे पुरा सादर करतो, चौथीकडे आपण ह्या ईश्वराच्या या अधीन गोष्टीचा अभ्यास करतो की बाबा हे सगळं ईश्वराधीन आहे, ईश्वराच्या आज्ञेशिवाय इथलं पाणी हालत नाही, ईश्वरातल्या आज्ञेशिवाय हवाई चालत नाही, ईश्वरातल्या आज्ञेशिवाय माणसं जगतही नाही मरतही नाहीत, म्हणजे सगळे हे ईश्वराधीन जग आहे. एकीकडे आपण ईश्वराच्याही बाजूने उभे राहतो, एकीकडे आपण प्रयत्नाच्याही बाजूने उभे राहतो, एककडे आपण नशिबाच्याही बाजूने बोलतो, इकडे आपण प्रारब्धाच्याही गोष्टी सांगतो. हे प्रारब्ध आहे, जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा 5व्या दिवशी सटवाया पूजितो आणि त्या दिवशी पाट्यावरती आपलं सगळं भविष्य लिहिलेलं असतं आणि मग वाचता येत नाही ना आपल्याला, एवढंच फक्त आपलं म्हणणं असतं की वाचता येत नाही बा आपल्याला. मग तेही आपण मान्य करतो, हेही मान्य करतो, हेही मान्य करतो, मग नेमकं आहे तरी काय. म्हणजे याच्यातून नेमकं आता संशोधन आपल्याला याच्याकडे जायचं की आता हे नेमकं वास्तव काय आहे, की इथं प्रयत्नालाच महत्व आहे, का इथं प्रारब्धालाच महत्व आहे, का इथं नशिबाचाच खेळ आहे, का इथं दैवाधीनच खेळ आहे. मग सगळं जर दैवाधीन असतं तर लोक खाणं पिणं सोडून देवाच्या दारात जाऊन बसले, देवा जगव बा तूच जन्म दिला, तू जगव आता, तूच बघ काय करायचं, तूच दे पट. मग हा प्रयत्न कशाला, हे सगळं कर कर आना ना 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 ना, हा सगळा खाटाटोप करायला लोकांनी सोडून दिला असतं. लोक म्हणले ते कायला भाकरी तापायचे, देवाय देवाय सगळं करीन, त्यांनी चोच दिली, त्यांनी दाना दिला, त्यांनी सगळं केलं, त्यांनी सगळं केलं, प्रयत्नवाद सोडून दिला असता लोकांनी. जर उद्यापासून प्रयत्नवाद सोडून दिला आणि सगळाच ईश्वरावरती बोजा ठेवला तर माणसं जगतील का, हा पहिला प्रश्न समोर डोळ्या समोर आहे. आता याचं उत्तर या चिंतनात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. मानवी जीवाला मृत्यू हा येतच असतो जन्मानंतर, पण त्या मृत्यूचे दोन प्रकार धर्मामध्ये वर्णन केलेले आहे. आता हे थोडंसं जरा हे थोडंसं बारीक तत्वज्ञान वेदशास्त्राचं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण शेवटी जीवनाला धर्मामध्ये प्रवचन कीर्तन भारूड किंवा जे काही धार्मिक कार्यक्रम असतो, धार्मिक प्रबोधन असतं, यामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना माणसाला तत्वज्ञान समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातो, तत्वज्ञान समजून सांगण्याचा. मग तो भाषा कोणती असू द्या, मग ती प्रवचनातून सांगू द्या, कीर्तनातून सांगू द्या, जे काही धर्मतत्वज्ञान आहे, धर्मामध्ये असणारे जे काही विषय आहे ते सामान्य जीवाला संसारामध्ये आपल्या जीवनाशी निगडीत आहेत, परंतु ते आपल्याला धार्मिक असल्यामुळं थोडे लांब वाटतात, तर ते आपल्या जवळ आणून आपल्यात कसे उतरवायचे हे ज्याला जमतं त्याला प्रवचन म्हणतात. ही तत्वज्ञानाची भाषा आहे. वेदांगामध्ये वेदाचे वेद आणि उपवेदाचे जे प्रकार आहेत, अथर्व वेदामध्ये, आता आपण अथर्व शीर्ष म्हणणारा लोक पाहिले की अथर्व शीर्ष म्हणतो, गणपतीसाठी अथर्व शीर्ष म्हटलं जातं, पण अथर्व वेदामध्ये संदर्भ काय सांगितला की माणसाच्या मृत्यूचे दोन प्रकार आहेत. कोणते दोन प्रकार? एक आहे कालज मृत्यू, एक आहे अकालज मृत्यू.
आता हे थोडंसं बारीक समजून सांगतो. कालच मृत्यू, वय झालं, 100 वर्ष जगला, हळूहळू हळूहळू त्याचे अवयव निकामी झाले, त्याला आता दिसायचं कमी झालं, ऐकायचं कमी झालं, चालायचं आता अवघड झालं, हात थरथर कापायला लागले, क्षीण झालं शरीर, जीर्ण जीर्ण झालं, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे. बघा बरं का, हे या श्लोकाचा संदर्भ, या विषयाचा संदर्भ घेऊन मृत्यूच्या जवळ जाण्याचा अभ्यास आपण करूया. वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्यती नरोपराणी तसाच शरीरानी जीर्ण विहाय जीर्णानी अन्यानी संती नवानी देही. हा श्लोक आहे. या श्लोकात काय सांगतात भगवंत, हे जीर्ण झालं, जीर्ण झालं आता काय याच्यात काय राहिलं नाही. हे कपडे जसे आपण कपडे पहिले, आता आता कपड्याचा अप्रूप राहिलं नाही, आता कपडे एवढे स्वस्त झाले की लोक फाटके कपडे फेकून देतात. आता ते काय उलट ते फाटके कपड्याची किंमत भरपूर आहे. म्हणजे आता जे काही भंगारात आपण म्हणतो ना, तसं कपडे घरात ते पोचा आणायला गेलो बाजारात, नवीन पोचा, ते नवीन पोच्याची किंमत 50 रुपये, तर आपले फाटके कपडे त्याच्यापेक्षा आपल्याला चांगले आपल्या घरातल्या घरात फाडून फरशे पुसायला. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण तेच कपडे तीनदा रफू करून, मग ते रफूचं मशीन असायचं, मग ते गोट घालून बाया आपल्या दोन लुगड्याचे तुकडे दोन एकत्र करायचे, आणि मग त्या दोन लुगड्याचे एक तुकडं तयार करून ते घालायच्या. म्हणजे विशेषतः ज्या आमच्या आया बाया म्हाताऱ्या होत्या, त्यांना काय कुठं बाहेर समारंभात वगैरे जाण्याचा प्रसंग येत नव्हता, आपल्या नैतरण्या जायच्या. मग या काय करायच्या, सहावारी लुगडे नेसणाऱ्या दोन बायांचे सहावारी दोन लुगडे आणायचे, त्यातले तुकडे टाकडे बाजूला करून त्याच्यामध्ये शिवून, त्याच्यावरती दोन लुगडे एकत्र करून शिवून कपडे घालणारे किती बाया आपल्याकडे इथले. अजूनही काही लोकांच्या बुद्धीमध्ये हा विचार धारा पक्की आहे की नाही बाबा कशाला बाया घालायचं, बाई बदे तुझे नऊवारीवाले जे दोन लुगडे घ्यायचे आणि त्यातले जेवढे खराब इरल्याला जेवढे साडीचा भाग आहे, आता इरायचा विषयच राहिले, आता काय यूज अँड थ्रोचा विषय, युर विरणन जीर्णन फुटणन पहिलं फुटक्या कपाशाचा आपण त्याचा काट तुटला तरी आपण म्हणतो ना ते कपान ना आपलं, नाही त्याचा त्याची दांडी तुट दांडेल काय करायचं, म्हणजे मी धरतो बरोबर धरतो बरोबर करून करून आपण त्याच कपाशा किती दिवस वापरल्या असतील आयुष्यभर, काय काय नाही तर त्याच वापरल्या आयुष्यभर. म्हणले म्हणजे या वस्तूच्या उत्पत्ती पाहता, उत्पत्तीपेक्षा त्याचा पूर्ण उपभोग घेण्याची कला या धर्माने आपल्याला शिकवली, पूर्ण उपभोग घेण्याची. आणि मग या जीवनात सुद्धा आपण आपल्या आयुष्याचा पूर्ण उपभोग घेण्याची कला अवगत करण्यासाठी परमार्थ आहे. बस एवढं लक्षात घ्या, आता नीट समजून घ्या बरं का. मग त्याचा अप्रूप काय नाही, रोज नवीन कपडे आले, त्याला काही राजाला रोज दिवाळी, त्याला काही गुलाबजामून, त्याचं आपण म्हणतो राजाला रोज दिवाळी, तसे आपण सगळे राजेच झालो, रोजच गुलाबजामून, रोजच आठेले आपल्याला, रोज दावे आहेत आपल्याला, रोजच चाललंय. कोणाच्या लग्नात गेलो तरी तोच आचारी, आणि कोणाच्या दाव्याला आला तरी तोच आचारी, दावेला गेला तरी तोच बामन, आणि इकडे आला तरी तोच बामन, तिकडे आशीर्वादाला हेच महाराज, आणि इकडे प्रवचनाला हेच महाराज, कोणाचा कोणाला वेळ वासना, काव कुठे गेलते, नाही गेलतो एकाला वाटा लावायला, कुठे गेलते, गेलतो एकाला एकाला वाटा लावायला. म्हणजे बघा बरं का, जिकडे जाल तिकडे तुम्हाला हेच दिसतं सगळं. म्हणजे हे जग मात्र तेच आहे, फक्त तुम्ही तुमच्या विषयाला धरून ती चिटकतं, विषयाला धरून चिटकतं. म्हणजे दाव्याचं खाणं आलं, माणूस म्हणतो दाव्याचं खात नाही बाबा, आता आचारी तोच, माल तोच, मटेरियल तेच, आता तर काय उक्तच देतो आपण 200 माणसा स्वयंपाकाला दिला, दिला भाऊकडे, दिला स्वयंपाक बोलले भाऊला, दिला स्वयंपाक 200 माणसाचा. मग त्या 200 माणसाचा स्वयंपाक करताना साखरपुड्याचा असला तरी काय त्याचं काय पद्धत बदलती का, दहावीची असली तर पद्धत बदलती नीट विचार करा बरं का. वाघ साहेब आता वाघ आला म्हणजे जुने खेळाडू आहे तुम्ही, त्याच्यामुळे सांगतो आपण उगाच मना नीटच खायचं नाही भाऊ. मग आम्ही ते आम्हाला ते सांगितलं भाऊ महाराजांनी, नाही भाऊ दहावी आम्ही नाही मार, मग तू वाया काय घालतो, वाया घालतो इतकं वाय, लग्न करा पण वाया घालू नका महाराज. ज्यांनी वाया घातलं ना त्याचं संसाराचं अडचणी लगेच सुरू होतात, लगेच सुरू होतात. बघा लग्नात अन्नदान करा, पण त्या अन्नदानाला शिजवल्यानंतर आपण 50 वेळा विचार करा ते टाकून देताना. घरामध्ये स्वयंपाक करा, स्वयंपाक करणं कदाचित तुमचं प्राथमिक कर्तव्य आहे, पण स्वयंपाक वाया घातल्यानंतर त्याच्यापासून जी निर्माण होणारी जी परिस्थिती आहे ती त्या न करणाऱ्यापेक्षा जास्त भयानक आहे. बघा लक्षात ठेवा बरं का. म्हणजे पुण्य करणं चांगलं, पण पुण्य करण्याच्या प्रक्रिया चुकल्या तर ते पापापेक्षाही भयानक आहे. याच्यावरती आता थोडं चिंतन आत्ता मांडत नाही, कारण आपण आता सध्या मृत्यूचा खेळ बघतोय. मृत्यूचा खेळ आपण म्हणतो ना, खेळ काय बा, मृत्यूचा खेळ काय, हे नेमकं काय तंत्रज्ञान आहे. तर या श्लोकात जे भगवंत सांगतात की जीर्ण, अशी अनेक लोक आपण मरताना पाहतो की आता डॉक्टर सांगतात की याला काय इलाज नाही भाऊ, यांना काही रोग नाही आहे,
त्यांना काय रोग नाही हो, म्हणजे आपण एखाद्या रोगाला डॉक्टर पाहू शकतो, मृत्यूला डॉक्टर नाही बरं का, लक्षात घ्या. मृत्यूचा डॉक्टरशी काही संबंध नाही, म्हणजे मरण आणि डॉक्टर यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. मरणाचं शास्त्र वेगळं आणि डॉक्टरकीचं शास्त्र वेगळं. डॉक्टर हा फक्त तुमच्या शरीरातले बिघाड शोधून त्यावर उपचार करू शकतो. म्हणजे एखादी सायकल पंक्चर झाल्यानंतर पंक्चरच्या दुकानात गेले तर तो पंक्चर शोधून ते सायकलमध्ये पंक्चर काढून ती पंक्चर हवा भरून देऊ शकतो. पण ज्याची ट्यूबच जीर्ण झाली, आता ट्यूब आता पार इरली आणि त्या ट्यूबातून पंक्चर तर सापडत नाही, हवा तर जाते. आता अशाला ट्यूब आहेत बरं का जगात, की लोक म्हणजे काय हवा तर जाते. त्या पंक्चरवाल्याकडे गेलो, त्याने हवा भरली पाहिली तर तो म्हणतो की त्याचं काय कुठं पंक्चर नाही पाहिला, पंक्चर नाही वॉलशीटा नाही, मग हवा जाते कशी. ती ट्यूब एवढी जीर्ण झाली का त्याच्या बारीक बारीक होलातून की जे पाण्यात बुडबुडा येत नाही त्याचा, पण मात्र त्या सायकलची हवा जाते. असे आता बघा बरं का, आता हे राहिलंच नाही, सायकल राहिले, ट्यूबा राहिले नाही, आता अभिषेक राहिला नाही, आता काय गाडी थोडी झाली का चालली चालली भंगारात चालली, म्हणजे नवीन आली नवीन आली नवीन आली. हे उत्पादक एवढे झालेत, उत्पादक एवढे झालेत की गिरायकाला पार येड लावलं त्यांनी. अजूनही काय वापरत होणे, नवीन नवीन पार कर्ज काढून आणि ना, पण नवीन आणायचं पहिलं. बघा बरं का, लोकांमध्ये नवीनच्या नाळात, म्हणजे आम्ही अभ्यास करत होतो 30 वर्षापूर्वी या हिंगणगावात, समजा 200 पोरं जर शिकत असले तर जास्तीत जास्त 20 नवीन पुस्तकाचे संच विकत आणले जायचे. 180 संच तेच वापरायचे फार, म्हणजे 4-4, 5-5, 6-6 पोरांना बॅचेसला तेच पुस्तक वापरले जायचे. म्हणले नाही याचे पुस्तक मी निम्म्या किमतीत घेतले, मग तो म्हणायचा मी निम्म्यात घेतले होते, मग मी त्याच्यापेक्षा निम्म्यात विकले. असं करीत 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 तेवढ्याच पुस्तकाच्या वया येते. मग आम्ही काय करायचो, जुन्या व गेल्या वर्षीच्या वयातले पानं काढायचो आणि मग ते पानं काढून जे पूर्ण साईजचे पानं आहेत त्या पूर्ण साईजच्या पानाला बाइंडिंग करून आणायचं, मग ती वही तयार करायची. आता वही किती उरलीन, किती पुरलीन, किती गेली नीट बघा. रद्दीमध्ये एकदा जा, रद्दीच्या दुकानात जेव्हा येतात तेव्हा एकदा शोधा, तुम्हाला त्या वयातून 50 वयातून कमीत कमी 20 वया तयार होतील, एवढा माल कोरा असतो. मग असा कोरा फेकून देणाऱ्या माणसाला नेमका कोणता बुद्धिभेद झाला आहे याचा थोडा अभ्यास करा बरं का. म्हणजे या जगात निर्माण करण्यापेक्षा त्याच्यावरती संस्कार करून त्याचा अंत कशा पद्धतीने केला यालाच या जगात किंमत आहे. आता हे थोडंसं जरा विचित्र वाक्य ऐकायला मिळालं ना, पोरं जन्माला घालण्यापेक्षा पोरांवर संस्कार करून पोरांचं काय लाकीर लावलं याच्यातच तुझं मोठेपणी. नाही तर पोरं, मला 4 पोरं झाली याच्यात काय कोणाला फुशारकी नाही, या जगात कोणाला गोल्ड मेडल मिळालं नाही का, याला इतके पोरं होते म्हणून त्याला आता सुवर्ण पदक दिले, त्याला काय. पोरं जन्माला घालणं सोपं आहे, त्याच्यातून निर्माण झाल्यानंतर त्याच्या संस्कारातून आणि त्याचं संस्करण झाल्यानंतर त्याचे समाजातले अवतरण याला जी किंमत आहे ही प्रत्येक गोष्टीला आहे, वस्तूला पण आहे. म्हणजे तुम्ही ज्वारी झाली, समजा तुम्हाला 2 पोते ज्वारी झाली, आता याच्यावर थोडासा बारीक विचार परत एकदा घेतो. ज्वारी 2 पोते झाली, आता या ज्वारी होण्याचे 50 शेतकरी आहेत की 50 शेतकऱ्यांना 2-2 पोते ज्वारी झाली. आता याच्या एक बाजू समजून सांगतो, एका शेतकऱ्याला 30 2 पोते ज्वारी 10 गुंठ्यात झाली, त्यांनी त्याच्यासाठी पेरताना खत टाकलं, खुरापल्यानंतर युरिया टाकला, त्याच्यानंतर फवारण्या मारल्या आणि त्याला त्या 10 गुंठ्यात 2 पोते ज्वारी झाली. एका शेतकऱ्याला 2 एकरात तेवढी ज्वारी झाली, का ज्यांनी शेणखत टाकलं होतं त्यांनी आपल्या गावरान ब्याचा वापर केला, त्यांनी खुरपणीनंतर कुठलंही तणनाशक वापरलं नाही, कुठलंही त्याला गरज पडली नाही, कुठलंही खत नवीन टाकलं नाही, कारण त्याचं शेणखतच एवढं होतं की त्याला वर खताची गरज लागली नाही आणि त्यालाही 2 पोते ज्वारी झाली. मग आता बाजारामध्ये जेव्हा ह्या 10 गुंठ्यातली 2 पोते ज्वारी आणि या 2 एकरातली 2 पोते ज्वारी जाते, त्यावेळेस तिथे गेल्यावर काय बंब्या लावले होते काय, म्हणतो का अरे याच्यात काय त्याला काय त्याला कळतं काय, शेण कधी आहे का सोन कधी आहे का कशाचं कधी काय. बंब्या लावला त्याला 2 भाव भेटला, याला 2 भाव भेटला, कदाचित ते शेणखतवाल्याला 2 रुपये भाव कमी भेटेल. बघा बरं का कमी भेटेल, कारण ते बारीक राहील ना. शेवटी गावरान कोंबडी ती तुमची दुसरी काय नवी का, त्याच्यात आपण काय तिकडे डोक्यात नाही, पण सांगतो तुम्हाला त्याच्यात फरक काय. म्हणले नाही नाही ही 40 दिवसात झाली नी, 4 महिने झाले. म्हणले हिचं वय 4 महिने झालं तरी ही वारकड दिसते नी, 40 दिवस झाले तरी कशी दिसते. बघा बरं का, हे फोगल्यालं जे आहे ना, हे फोगल्यालं जे दिसतं ना जगातलं, हे भासमान जग आहे. फोगल्याला जग आहे ना, भासमान जग आहे. म्हणजे झटपट कुठली गोष्ट मोठी झाली की ती भासमान असते, लक्षात ठेवा बरं का. याच्यावर थोडं बारीक चिंतन लक्षात ठेवा, हे भासमान जगाचं स्वरूप सांगतो तुम्हाला.
झटपट मोठी झाली. म्हणून तर जगातला एक सिद्धांत धर्मातला पाहिला सांगितला, शनैर अर्था शनैर पंथा शनैर मार्गम आचे. हळूहळू 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 हे जे शनै शनै ना, हळूहळू हळूहळू या हळूहळूला जी किंमत आहे ती धर्मातली खरी शक्ती आहे, ही शक्ती आहे. आणि मग तुम्ही म्हणाल की या 2 एकरातल्या 2 पोते ज्वारी आणि या 10 गुंठ्यातल्या 2 पोते ज्वारी फरक काय? तर तुम्हाला साधा फरक सांगतो. ही ज्वारी जी 2 एकरमध्ये 2 पोते होऊन शेणखतातून गावरान ब्यातून निर्माण झाली ही 100% आरोग्यदायी आहे. आणि 10 गुंठ्यात 2 पोते ज्वारी रासायनिक खतातून तांत्रिक वापर करून फवारणीचा यंत्राचा वापर करून याला जगवून कसं तरी जगवत 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 ती निर्माण केली ही 100% रोग निर्माण करणारी आहे. एवढा फरक आहे माता बघा, एकीकडे आणि एकीकडे ज्वारी तीच. मग लोक खात्रीने काय करणार आहे? खात्रीने काय बाजारात गेले तुम्ही खात्रीने काय आणणार आहे? काहीच आणू शकत नाही. काय खात्री तुम्हाला सांगता येईल बरं? समजा तुम्ही बाजारात गेले आणि तांदूळ आणला, त्या तांदळाची उत्पत्ती कोणाच्या घरात झाली, कोणाच्या वावरात झाली, त्या वावरातून त्याने ते तांदूळ साळ काढताना कोणतं मशीन वापरलं, त्या तांदळाला रोग पडल्यानंतर त्याला कोणता फवारा मारला, याचं सगळं इतिहास त्या तांदळाच्या गोणीवर लिहिलेला असतो का? नाही. काही नाही, तांदूळ आणला, ह्यो असा हाली तो तिंदा तिंदा खालीवर करतो, वास घेतो याच्या नाकाला, का वास यायचा आता सरस नाक सगळे हे कोरोनाने पार लोकांचे नाक काय वासच येत नाही. लोक म्हणले कोरोनात वास येत नाही. आता तर गेल्या वर्षात कोणलाच वास येईना, नीट लक्षात ठेवा. आता इथे वास सुटला पण तरी कोणला सुटत आहे? काहीच नाही. लक्षात यायचं कारण पडत नाही. याच्यातून तंत्रज्ञान बदललं. तंत्रज्ञान बदललं विषय काय की मग जर तुला आरोग्य प्राप्त करायचंय, आरोग्य प्राप्त करायचंय, तर मग तुला कोणत्या गोष्टीची गरज आहे? तू एक निसर्गात जन्माला आलेला सजीव आहे. तू कोण आहे? निसर्गात जन्माला आलेला सजीव आहे. मग निसर्गात जे नैसर्गिक प्रणाली, पंचभौतिक प्रणाली, नैसर्गिक जो तत्वज्ञान आहे नैसर्गिक, की हे सगळं जग पंचभौतिक आहे, तू पंचभौतिक आहे, हे जग पंचभौतिक आहे, या जगातली प्रत्येक गोष्ट पंचतत्वानी भरलेली आहे, तुझा देह पंचतत्वानी भरलेला आहे, या पिंडात जे आहे ते ब्रह्मांडात आहे, हे तत्वज्ञान जे आहे, या तत्वज्ञानात तुझ्या शरीराला कोणत्या पंचतत्वांची गरज आहे याचा बारीक अभ्यास केला तर जे नैसर्गिक तत्वज्ञान आहे, नैसर्गिक निर्मित साधन आहे, नैसर्गिक निर्मित जी वस्तू आहे, निसर्ग निर्मित जे विषय आहेत ते तुला आरोग्यदायी आहेत. आणि जे कृत्रिम आहेत, जे माणसाने तयार केले, जे माणसाने बुद्धीचा कस लावून माणसाने विज्ञानाने बदलून केले गेले, हे तुझ्या आरोग्याला धोकेदायक आहे असा विषय माणसापुढे मांडण्याची सध्या गरज आहे. सध्या क्वांटिटी भरपूर झाली, क्वांटिटी भरपूर झाली, क्वालिटीचा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे तुम्हाला जर याचं उदाहरण खायचं ऐकायचं असेल तर साधे मुद्दे आपण समजून घेऊ. समजा जर एखादी जर्सी गाय 20 लिटर दूध देत असेल आणि त्याच गोठ्यात त्याच खाण्यापिण्यावर तेवढ्याच खाण्यापिण्यावर गावरान गाय जर 2 लिटर दूध देत असेल तर मग तो शेतकरी 1000 वेळा विचार करतो की या 2 लिटर दुधाला बाजारात गेल्यानंतर किती भाव आहे. त्या जर्सी गाईच्या पेक्षा 2 रुपयांनी कमीच भाव आहे, कारण गावरान गाईच्या दुधाची फॅट डिग्री लागत नाही. का लागत नाही? कारण दूध हे फॅट डिग्रीवर मोजण्याचा मूर्खपणा जगाने ज्या दिवशी सुरू केला त्या दिवशी या जगाला नाशाच्या प्रक्रियेचा अभ्यास सोडून देण्याची वेळ आली. दूध हे दुधामध्ये असणाऱ्या केसिन नावाच्या घटकावर मोजता येतं. म्हणजे दुधाच्या चवी या फॅट डिग्रीवरती नसतात. आपण पहिल्यांदा बघा, म्हणजे आता जाऊ द्या, आपण पहिले गांधी मैदानात गेल्यानंतर खाली वर करायची बोटं घालून, लोक फॅट डिग्री पाहत नव्हते, बोटं घालून पाहायची आणि बोटं घालून भाव ठरवायचे. आता बोटं घालून भाव ठरवणाऱ्या माणसाला कोणतं मशीनची गरज होती का? ते म्हणायचं नाही, या दुधाचा भाव 20 रुपये का बरं? हे काय बघ ना दूध कसं आहे. आता ते दूधवाल्याला माहिती असायचं कसं, कारण त्यांनीच घरून आणलेलं असायचं. इथं येईपर्यंत किती ठिकाणी टेवा टाकवला त्याला चांगलं माहिती असायचं. तो म्हणायचं हा बरं 20 तर 20 का बरं, त्याचं दूध त्याला 20 रुपयांनी द्यायला का परवडतं? कारण त्याला माहिती दुधात काय काय घटक येते ती कोणाला माहिती असतं? त्याला आणि भगवंताला दोघांनाच माहिती असतं. तसं गावरान गाईच्या दुधाला बोटानी पण मोजता येत नाही बरं का? बोटानी पण फॅट डिग्री त्याला कशाने? ते दूध बोटावर घेऊन तीर्थ म्हणून जर पेले तर त्या दुधाची क्वालिटी त्या जाणकाराला कळते. आता हे बघा थोडंसं विषय आहे, हा विषय काही बाबतीमध्ये समजून घेण्याची गरज आहे.
मग त्या गावरान गाईचं दूध जर हातावर घेतलं आणि तोंडात ठेवून चघळलं, चघळ म्हणजे गिळून घ्यायचं नाही, तोंडात ठेवून चघळलं, तर तिच्या मधल्या असणाऱ्या दुधातील अंशांश गोष्टी, आता अंशांश गोष्टी या थोड्याशा विषयी तुम्हाला नवीन आहे, पण याचा ज्यांना ज्यांना अभ्यास आहे, जे आता आपण सगळेजण दूध धंद्यामध्ये कायमचेच आहोत, कारण त्याच्याशिवाय आपलं जगणंच नाही आहे, ते नसेल तर आपल्याला जे जगायला जगात संधीच नाही आहे, अशा परिस्थितीत आपण आता आलेलो आहोत, म्हणजे दूध धंदा हा आपला सध्या मुख्य धंदा झालेला आहे आणि शेती हा आपला दुय्यम धंदा झालेला आहे, याच्यावरती आता थोडंसं आपण बोलायची गरजच नाही, सत्य आहे. परंतु या गावरान गाईच्या दुधामध्ये ते घटक असतात की जे त्या दुधाला सात्विक बनवतात. सात्विक, म्हशीचं दूध राजसी असतं, त्याच्या पलीकडे अजून अष्टदुग्ध म्हणून आपल्या अथर्ववेदामध्ये सांगितलेलं आहे. अष्टदुग्ध, आठ प्रकारचे दूध माणसाला पिण्याला योग्य आहेत. बघा, अजूनही काही ठिकाणी नीट तुम्हाला जर अभ्यास असेल, माहिती असेल, तर एखाद्या बारीक बाळाच्या पोटात जर काही गॅस झाला आणि पोटात जर समजा तिखणत असेल आणि त्याला औषध देऊन बरं वाटत नसेल, तर अजूनही काही ठिकाणी अजून जुन्या ज्या आळ्याबाया अजून जिवंत आहेत, त्या म्हणतात एक काम करा, तिला गाड भिनीचं दूध दोन चार थेंब आजा, मग ते गाढव कुठं आता भेटायचं, पहिले तरी गाढव होते गावामध्ये, आता गाढव म्हणजे आता माणसातच निर्माण झालेत, आता गाढव जिवंत राहिले नाही, आता माणसंच गाढवासारखे झाले, त्याच्यात काय होते गरजच राहिली नाही आता, आणि मग त्या कुठून तरी त्या गाड भिनीचं दूध आणायचं आणि ते चमच्याभर त्या पोराला पाजलं की ते पोरग नीट व्हायचं, त्याचं पोटात झालेलं पोटात आलेलं जे काय जे असेल त्याचा रोग तो नीट व्हायचा. मग त्या गाढवाच्या दुधात काय पॉवर होता, कारण गाढवाचं दूध ज्या खाण्यातून गाढविणीच्या खाण्यातून निर्माण होतं, त्या दुधात त्या पोटामध्ये असणाऱ्या त्या एन्झाईम्स आणि हार्मोनची निर्मिती करण्याची ताकद त्या दुधात आहे. बघा बरं का, आता हे तर तुम्हाला अजूनही लोकांना तर सांगता यायला अवघड, आता नवीन पिढीला नाही, पण दादा तुम्ही तर ऐकलं असेल कुठंतरी की बाबा पोटात झालं की त्या पोरला गाढविणीचं दूध पाजायचं. अजूनही काही लोकांमध्ये ज्यांना पोटाचे विकार आहेत, त्यांना वाघाची लघवी पाजण्यासाठी काही लोकांची तरतूद असते. काही काही जुने जे असे वैद्य आहेत काही काही खेड्यापेड्यामध्ये, ते म्हणते त्याला वाघाचं मूत थोडं पाजा. आता वाघाचं मूत म्हणजे काय, वाघ म्हणजे काय जो चेष्टा समजू शकता तुम्ही. आता ते अजूनही वाघावाले, पहिले वाघवाले होते, आता हे वाघ आहेत, फक्त माणसातले वाघ आहेत, पण आता ते वाघ प्रत्यक्ष जे आहेत त्या वाघाचं जर ते मूत्र जर ते दोन थेंब मूत्र जर एक ग्लास पाण्यात टाकून पेलं तरी त्याची चव जात नाही, म्हणजे इतकं त्याच्यात ताकद असते. त्याचा उपचार म्हणून वापर करणारे म्हणजे अष्टमूत्र, अष्टदुग्ध, अष्टजल, हे आठ 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 जे आपल्या धर्मामध्ये जे अष्टमंगल अष्टक आपण म्हणतो ना, मंगल या अष्ट तत्वामध्ये जे बसतं त्याच्यामध्ये अष्टमूत्र आहे, अष्टदुग्ध आहे, अष्टजल आहे. मग अष्टजल एखाद्या ठिकाणी अभिषेक करायचा असेल तर त्याला अष्टजल लागतं. अष्टजल कोणतं, नदीचं पाणी, सरोवराचं पाणी, तळ्याचं पाणी, कुंडातलं पाणी, किंवा एखाद्या समुद्रातलं पाणी, किंवा एखाद्या विहिरीतलं पाणी, एखाद्या पावसात पडलेलं, निसर्गात पावसाने पडलेलं पाणी, हे सगळ्या प्रकारच्या पाण्याला अष्टजल, आठ प्रकारचं पाणी हे माणसाला जीवनामध्ये आरोग्य देतं. आठ प्रकारचं मूत्र, आठ प्रकारचा मूत्र उपचार आहे, आठ प्रकारचा दुग्ध उपचार आहे, आठ प्रकारचे दूध सांगितलेले आहे माणसासाठी ग्राह्य. आणि जर तुम्ही फॅट डिग्रीतच दूध मोजणार असाल तर तुम्हाला एक सत्य सांगतो, आपल्या आईचं दूध जे आपण पितो याची सगळ्यात कमी फॅट डिग्री जगात आहे. मग त्याच्यात एखादी शिळीचं दूध सुद्धा आईच्या दुधापेक्षा घट्ट असतं, हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण आपण जे आईचं दूध पितून जगतो त्या आईच्या दुधात फक्त फॅट डिग्रीचा विषय नसतो, तिच्यामध्ये तिची असणारी भावना, तिच्यामध्ये तिच्यात असणारं प्रेम, तिचा असणारा मायेचा ओलावा, या सगळ्या गोष्टी त्या दुधात उतरलेल्या असतात. आणि याची बाजारात शून्य किंमत आहे. तुम्ही सांगा, मायेची काय किंमत आहे, प्रेमाची काय किंमत आहे बाजार? प्रेमाला कोण खातं? बाजारात एखादी वस्तू मांडली ती प्रेमाची आहे. एखादा भोपळा, एखाद्या माणसाने भोपळ्याचा येल आपल्या घरी लावला, त्याला राखला राखला राखला, त्याला इतकं प्रेम केलं, त्या भोपळ्यावरून चार वेळा हात फिरवला, एखाद्या पोराला फिरवतो असा, आणि तो बाजारात मांडला, काय किंमत त्याला? काहीच नाही म्हणले, याचा आणि याचा सारखा दिसतो म्हणले, याला 2 रुपये, याला 2 रुपये. म्हणजे ज्या गोष्टी अनमोल आहे त्या बाजारात शून्य किमतीत चालल्या, शून्य किमतीत चालल्या. माया, प्रेम, करुणा, दया, वात्सल्य या सगळ्या गोष्टी अनमोल आहेत, याला बाजारात किंमत नाही. परंतु या माणसाच्या आयुष्यात नसल्या तर माणसाच्या जीवनात दुःख निर्माण करण्याची प्रक्रिया वाढत जाते. आणि म्हणून आजच्या प्रसंगामध्ये
जे प्रवचन आपण सुरू केलं ती एकाच विषयात संपवायची वेळ आली, कारण आता नारायण देव उरकला आपला, आता त्याच्यामुळं आता दहाव्याच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत, म्हणजे आपण आता काकस्पर्शाची वाट पाहत आहोत आणि आपण यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमलेलो आहोत. निमित्त मात्र प्रवचन आहे, आता निमित्त मात्र प्रवचन आहे ना, तर मग याच्यात थोडंसं निमित्त सांगून जातो, कारण शेवटी हा विषय अर्धवट राहिला तर तुमच्या मनात रुखरुख राहील किंवा नेमकं आता हे मृत्यूचा दुसरा प्रकार काय. पहिला प्रकार सांगितला नैसर्गिक मृत्यू, कालज मृत्यू, कालज मृत्यू. आणि या कालज मृत्यूमध्ये हे जीवन सर्वात सार्थ असतं. सार्थ म्हणजे त्याचं सोनं झालं, त्याचं सोनं झालं. पण अकालज नावाचा जो मृत्यूचा प्रकार आहे, त्या अकालज मृत्यूत आपण सगळेजण अडकायला लागलो. आपण त्याच्या आतच आपला जीवनाचा अर्थ आपण शोधायचा प्रयत्न करायला लागलो. या अकालज मृत्यूचे तीन कारणं धर्मशास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे. याचा प्राथमिक अभ्यास तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या जीवनाचा अर्थ आपण समजून घेऊया. याच्यातून जीवन प्रणाली जी ठरली, मग आपण म्हणतो की चातुर्मास धरा, श्रावण पाळा, एकादश धरा, शनिवार धरा, सोमवार धरा, शिवरात्र धरा, शिवरात्रीला जागर करा. हे जे सगळं काय जे काय नियम जे सृष्टीचे दिलेले आहेत, धर्मामध्ये जे काही परंपरा दिलेल्या आहेत, या सगळ्या परंपरा आरोग्याच्या दृष्टीने आणि मृत्यूला टाळण्याच्या दृष्टीने दिलेल्या आहेत. बघा बरं का, त्याच्यावर थोडं बारीक चिंतन योग्य वेळेला करू. पण आज तुम्हाला दोनच गोष्टी सांगतो. अकालज मृत्यूचे तीन कारणं सांगितलेले आहेत, की जी तीन कारणं सर्वश्रुत आहेत. आपल्या धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीची तीन कारणं, आपण सुख दुःख प्रयत्न या सगळ्याला तीन कारणांमध्ये बसवतो. त्या तीन कारणाचा अभ्यास आपण जर बारकाईने पाहिला तर आपल्या लक्षात येईल की या तीन गोष्टींमध्ये वेगवेगळी तत्वज्ञान आहेत. कोणते तीन कारणं? अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. मग या जगात दुःख उत्पत्तीचे ही तीन कारणं आहेत, या जगात सुखाच्या निर्मितीचे ही तीन कारणं आहेत. मग या तीन कारणानेच हे जग चालतं. आता या तीन कारणापैकी थोड्या थोड्या गोष्टींचा अभ्यास करून आपलं प्रवचन संपवू. या तीन कारणापैकी अधिभौतिक नावाची जी गोष्ट आहे, की जी विज्ञान समजून घेऊ शकतो, विज्ञानात जिचा विकास झाला ती भौतिक गोष्ट आहे. अधिभौतिक, अधिभौतिक गोष्ट म्हणजे काय, की ही दिसणारी सृष्टी पंचतत्वातून निर्माण झाली. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश, या जगात जेवढे काही दृश्य गोष्टी आहेत, वस्तू आहेत, हे पाच गोष्टीत परिवर्तित झालेले आहेत. पाच गोष्टीत परिवर्तित झालेले आहेत. आता या पाच गोष्टींना आधुनिक विज्ञानामध्ये मान्यता आहे का? तर नक्कीच आहे. आधुनिक विज्ञानामध्ये सुद्धा आपण जेव्हा शास्त्र शिकतो तेव्हा या पाच गोष्टीचा अभ्यास करतो. तर या पाच गोष्टी इंग्लिशमध्ये सांगितलेल्या आहेत. एकदा घन पदार्थ म्हणजे सॉलिड, द्रव पदार्थ म्हणजे लिक्विड, वायू पदार्थ म्हणजे गॅस. बघा बरं का, वायू, घन, द्रव, वायू, या तीन पदार्थांचा अभ्यास तुम्हाला आम्हाला शिकवला गेला. मग अजून दोन पदार्थ उरले, त्या दोन पदार्थांचा अभ्यास आमच्या धर्मात सांगितलेला आहे की जो विज्ञानात सांगायला अजून वेळ लागेल. अजून दोन कोणत्या गोष्टी जगामध्ये आहेत, की ज्या भौतिक जगतामध्ये प्राप्त आहेत आणि विकसित झालेल्या आहेत? तर एक आहे एनर्जी स्टेट ऑफ मॅटर आणि एक आहे ॲबसेंट ऑफ मॅटर. म्हणजे काय, ऊर्जा निर्मिती, म्हणजे दूध तापवलं आणि गार दूध आहे, या दोनमध्ये फरक काय? वजनात तेवढंच आहे, पण त्याच्यात फरक आहे. याच्यात ऊर्जा भरली आहे आणि याच्यात ऊर्जा नाही आहे. याच्यात म्हणजे ऊर्जा, याच्यात जी ऊर्जा आहे, या ऊर्जेचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो आणि या ऊर्जेतूनच मानवी जीवनाचा दैनंदिन जो कामकाजाचा भाग आहे, या सृष्टीचा चराचराचा, तो चालतो. आणि म्हणून आपण अग्निपूजक आहोत. इथे आपण होम पेटवतो, इथे आपण अग्निपूजा करतो, आणि म्हणून या गोष्टीला महत्त्व आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट आकाश तत्व. आकाश, आकाश म्हणजे हे वर दिसणारं आकाश नाही, या जगात प्रत्येक ठिकाणी आकाशाची गरज आहे. म्हणजे एखादी जमीन आपण मशागत करतो, आपण मशागत करतो आणि एखादी निबार जमीन असते, निबार जमिनीमध्ये टाकलेला दाणा उगत नाही आणि पोकळ जमिनीमध्ये टाकलेला दाणा उगवतो. याचं कारण आहे की तिथे आकाश तत्वाचा विकास झाला
म्हणून ती जमीन सुपीक झाली. म्हणजे आता हे जरा समजून सांगायला अजून वेळ लागेल, पण एवढ्या वेळ आपल्यापाशी नाही. तर या आधी भौतिक गोष्टींमध्ये माणसावर परिणाम होतो, या पंचतत्वांमध्ये झालेला बिघाड माणसाला रोगी बनवतो, आणि या माणसाला नीट करायचा असेल तर या पंचतत्वांचा अभ्यास करून माणसाला नीट करता येतं. आता ही गोष्ट थोडीशी बाजूला ठेवली तर उरलेल्या दोन गोष्टीचा अभ्यास फक्त आणि फक्त धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला आहे, तेवढाच तुम्हाला सांगतो आणि प्रवचनाला पूर्णविराम देतो. दुसरा विषय सांगितला अधिदैविक. आता अधिदैविक जो विषय आहे हा विषय दैवाधीन असणाऱ्या प्रक्रियेबद्दलचा सांगितलेला विषय आहे, की हा कुठल्याही रसायनशास्त्राच्या पुस्तकात तुम्हाला दिसणार नाही, कुठल्याही भौतिकशास्त्राच्या पुस्तकात हा विषय सापडणार नाही, कुठल्याही जीवशास्त्रातही याचं वर्णन आलेलं नाही. हा अधिदैविक विषय आहे की जो दैवाधीन प्रक्रियेचा अभ्यास सांगतो. मग या जगात दैवाधीन काय आहे? त्या सगळ्या गोष्टी दैवाधीन आहेत की ज्या भौतिक जगतामध्ये प्राप्त आहेत. म्हणजे आधी भौतिक तत्वावरती राज्य करणारा विषय अधिदैविक आहे. आता याच्यावरती काही उदाहरणं आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी चमत्कार नावाचा प्रकार आपण ऐकतो, चमत्कार असतो. म्हणजे काही ठिकाणी म्हणजे इकडं ब्यांदात सगळीकडे खारं पाणी असतं आणि एखाद्याच विहिरीला गोडं पाणी लागतं. मग आपण म्हणतो ते ब्यांदात सगळीकडे खारं पाणी आणि एका विहिरीला गोडं पाणी आहे. जगामध्ये अशा काही ठिकाणं आहेत की जिथं अद्भुत अशा प्रकारचे चमत्कार दिसतात. म्हणजे असे काही बर्फाच्छादित प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी तिथल्या पाण्याला इतकी उष्णता आहे की सगळी बर्फाने झाकलेली जमीन आहे आणि तिथं खाली उष्ण पाण्याचे झरे आहेत. उष्ण पाण्याचे झरे, म्हणजे उष्णता आली कुठून? म्हणले नाही नाही, हे सगळीकडे बर्फ आहे. म्हणले बर्फ का पडतो? थंडीमुळे बर्फ पडतो, थंड वातावरणात बर्फ पडतो. आणि बर्फात उष्णता आली कुठं? तर हा जो नैसर्गिक चमत्कार आहे हा अधिदैविक तत्वाचा भाग आहे. आणि म्हणून दैव हे विषय आपल्या धर्माची एक मोठी विचारधारा आहे. मग दैवाधीन काय आहे? दैवाधीन सगळंच आहे. मग जे तुमच्या ताब्यात आहे ते दैवाधीन आहे, जे तुमच्या जवळ आहे ते दैवाधीन आहे, आणि जे तुमच्या जवळ नाही ते दैवाधीन आहे. यदि अस्ति तद् न अन्यत्, यद् न अस्ति तद् न अन्यत्. बरोबर का? हे तत्वज्ञान आपल्याला थोडं परंपरेमध्ये समजून सांगितलेलं आहे. आणि म्हणून दैवाधीन गोष्टीकडे आपण बऱ्याच गोष्टीचा अभ्यास सांगताना धर्मशास्त्राचा विचार सांगतो. मग जर दैवाधीन अनेक गोष्टी आहेत तर कुठल्याही गोष्टीला दैवाची साथ असणं आवश्यक आहे. दैवाची साथ असणं आवश्यक आहे. जरी ती गोष्ट आपण करत असलो, समजा विहीर खाणताना आपण त्या विहिरीपाशी एक दगड ठेवतो, त्याला हळदी कुंकू वाहतो, उदबत्ती लावतो आणि नारळ फोडतो. आता त्या नारळ फोडण्याचा त्या विहिरीच्या कामाशी काही संबंध आहे का? नाही. पण आपल्या डोक्यात काय असतं की विहीर खोदणं हे कर्म दैवाधीन आहे. दैव आपलं बलवत्तर असेल तर आपल्या या खांदलेल्या विहिरीला पाणी लागेल. मग दैवाची साथ मिळवण्यासाठी आपण तिथं नारळ फोडतो. एखादा इमारत बांधायची असेल तर आपण त्या इमारतीचा भूमिपूजन करतो. त्याला पहिली पुदळ टाकताना त्या ठिकाणी हळदीकुंकू वाहतो एखाद्या चांगल्या म्हणजे पुण्यवान माणसाच्या. आता पहिले लोक पुण्यवान माणसाच्या हातात नारळ फोडायचे. आता ज्याच्या हातात नारळ फोडतात त्याचा विषय त्यांनीच बघावा, काय मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही काय. पण पहिले लोक पुण्यवान माणसाला आणायचे, कारण त्याचं पुण्य तिथं कामाला येणार आहे. बघा बरं का, याच्यावरती जास्त बोलत लागतं माझ्या मागे पाठवतो कोणाला तरी असं करू. ज्याच्या हातून नारळ फोडायचा ती व्यक्ती पुण्यवान असेल तर त्या पुण्याचा त्या पवित्र ठिकाणी आपोआप परिणाम होतो आणि मग ती भूमी स्थिर राहते, ती वास्तू स्थिर राहते. मग त्या भूमिपूजनानंतर ती वास्तू बांधली की तिची वास्तू शांत करावी लागते. म्हणजे एवढी बघा बरं का, एवढी जमीन स्थिर असून आपण त्याच्या बसलोय, आपण हललोय का? नाही. आपण हलतोय कधी? आपण जर वरती यानात गेलो पाहतो तर हे सगळं हललेलं दिसतं आपल्याला, पण आपण हललोय का? नाही. मग ही स्थिर जमीन वास्तू शांत करून आपण त्या वास्तूला शांत करतो की ही वास्तू वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या उपभोगाची वस्तू बनून आपल्यासाठी वापरात आज आणायची. ही जी पद्धत आहे ही दैवाधीन आपण असल्याचं लक्षण आहे. दैवाधीन आपण सगळ्या गोष्टी दैवाधीन मानतो. म्हणजे दैव आज सुद्धा आपण इथे जी काही पूजा करतो ही पूजा काय करतो? देवाला आव्हान करतो. देवा आता आम्हाला तर काय कळलं ना, यांचा आत्मा कुठं गेला, कुठं दिसाना, आम्ही तर काय धरू शकत नाही, पाहू शकत नाही, आम्ही त्याला जवळ घेऊ शकत नाही, दाबून धरू शकत नाही. पण तुला माहिती सगळं. मग हे दैवाधीन आहे. देवा तुझी प्रार्थना करतो, देवा तुला आळवणी करतो, देवा तुला विनंती करतो की बाबा यांना आता
आता आमच्या हातातलं सगळं होतं तेवढं सगळं आम्ही वापरलं, तेवढे प्रयत्न केले, जेवढं काय आमच्या हातचं होतं ते आमचं की संपलं. आता आमचं संपलं म्हणजे जग संपलं का? नाही. त्याच्या पलीकडे दैवत जे आहे हे दैव तत्वज्ञानाचा भाग आहे. म्हणून आपण इथं सुद्धा दैवाधीन म्हणून आलेलो आहे. इथं सगळे कशासाठी आले? इथं काय भौतिक वस्तू का भाऊ? हा पिंड ह्याच्यापेक्षा मोठा केला तर लवकर मोक्ष मिळतो, आणि बारकाले पिंड केले तर मोक्ष मिळत नाही. असं जर असतं तर अमेरिकेत कोणाचे दावे घातले नाही, मग त्यांच्या हात मिकडून लटकून बसलेत का, कुठं काय त्यांना घालले टाकलेत का? हा सगळा विचाराचा खेळ आहे. कशाचा खेळ आहे? विचाराचा. आणि म्हणून दैव तत्वज्ञानाला आपला धर्म मान्यता देतो. आपण त्याला आस्तिक म्हणतो, आपण त्याला ईश्वरनिष्ठ म्हणतो. जसं आपले माऊली आपल्या पसायदानात म्हणतात, ईश्वरनिष्ठांची मांडी गाडी. ही सगळी गर्दी कोणाची आहे? ईश्वरनिष्ठांची. म्हणून तर आपण तिकडे बघतोय, कावळा स्पर्श पाहतोय, काकस्पर्शाची योजना ही जी परंपरा आहे तिच्याकडे आपलं लक्ष आहे. की आपण पाहतो की बा या पिंडाला कावळा का शिवत नाही, काही अडचण आहे का, कोणी नमस्काराचं राहिले का, कोणाच्या डोक्यात काय आहे का, कावळा येतोय का, कावळा का येत नाही, हे आपण जसं निरीक्षण करतो. आता खरं तर हे कोणत्या एखाद्या विज्ञानाच्या पुस्तकात वाचलं का तुम्ही कधी? पण नाही. पण आपण इथं ठेपून येत ना आता, म्हणजे तर आपण ठेपून आहे ते तर वास्तव आहे ना. मग जर हे ठेपून आहोत तर हे कुठंतरी वास्तव म्हणून आपण हे स्वीकारलेलं आहे की नाही भाऊ, हे काहीतरी असतं बा, आम्हाला ते कळत नाही पण काहीतरी असतं. म्हणजे जे काहीतरी आहे हे ईश्वरनिष्ठा आहे, आणि ईश्वरनिष्ठा ही दैवाधीन गोष्टींच्या असणाऱ्या गोष्टींवरती आपण ठेवतो. आणि म्हणून आपण देवाची प्रार्थना करतो, देवाची पूजा करतो, देवाची भक्ती करतो, देवाला पाणी घालतो, देवाला निवत दाखवतो. का निवत दाखवतो? आता खरं तर त्या देवापुढे निवत ठेवलं ना आपण जेवायला बसलो, फरक काय पडणार आहे? ठेवला काय नाही ठेवला काय फरक फार पडतो. हे ज्याला कळतं तो निवत ठेवल्याशिवाय जेवायला बसत नाही. बाकीचे म्हणले बसा घ्या, त्याला काय फरक पडतो म्हणले जेवणाचा, त्याचा काय संबंध आहे? चल ठेवता येईल निवत. पण जे जुने जाणते लोक आहेत ते काय म्हणतात, जवळ निवत ठेवीत नाही तवर आम्ही जेवत नाही. म्हणजे देवावरती जो विश्वास आहे हा माणसाच्या जगण्याचा एक तृतीयांश आधार आहे. किती आधार आहे? एक तृतीयांश आधार आहे. जीवनाच्या आधाराचे तीन भाग जसे आहेत, जसे आपल्याकडे पहिली तिवड असायची, पहिल्याकडे आपल्याकडे या वावडी असायची की जिच्यावर तीन पाय असायचे, तीन पायावरती आपण उभा राहून उपनायचो. त्या तीन पायाच्या वावडीला जसे तीन पायाचे तीन भाग आहेत, तीन आधार आहेत, त्यातला कुठलाही आधार असा नाही की जो काढल्यानंतर ती उभी राहील. या तीन पैकी एक भौतिक प्रयत्नवाद, दुसरा दैववाद की जो दैवाधीन आहे. आता दैवही चांगलं आहे, दैवाची कृपा आहे, प्रयत्नही चांगला आहे, तरी अपयश आपल्या वाट्याला येत असेल तर ते प्रारब्धवादात जातं, ते आधी आध्यात्मिक वादात जातात. आध्यात्मिक वाद म्हणजे काय? आता वाद हा शब्द आपल्याकडे भांडण्यासाठी असतो, पण शास्त्रामध्ये वाद हा शब्द तत्वज्ञानासाठी असतो. वाद, सांख्यवाद, वैशेषिक वाद, पुराणवाद, हे वाद शब्द जे असतात ना, पूर्णवाद, हे शब्द तुम्ही ऐकले असतील. पूर्णवाद म्हणजे काय? म्हणजे हे वाद शब्द हा विचारधारेसाठी असतो, विचारधारेसाठी. आणि ही विचारधारा आपल्याला आध्यात्मिक विषयाचं तत्वज्ञान सांगते, आध्यात्मिक कारणाचा अभ्यास सांगते. आता हे आध्यात्मिक कारण याच्यावरती दोन शब्द सांगतो आणि या सेवेला पूर्णविराम देतो. आता हे आध्यात्मिक कारण हे थोडं समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनात आपल्या शरीराव्यतिरिक्त अजून आपल्याकडे काय? म्हणजे माझ्याकडे दोन हात आहेत, आपल्याला शिकवलं जातं आपल्याला पाच, या हाताला पाच, या हाताला पाच, दहा बोटं असतात. माणसाच्या शरीराचे सहा भाग असतात, डोकं, हातपाय. हे विषय कुठेतरी चुकीचे सांगितले गेलेले, यावरती आपण जगत नाही. आपल्या शरीरात जीव असतो आणि तो जीव हा सुद्धा एक आपल्याच जीवनाचा विषय असतो. जीव आपण म्हणतो याचा केवढासा जीव आहे, बघा बरं, लहान पोरगा असेल तर आपण म्हणतो याचा केवढासा जीव आहे. आपण परत एखाद्याला म्हणतो याचा जीव कुठं गुतला आहे, बघा बरं का, आता हे जीव गुतलंय जर मग आता आपला हात गुतला तर आपण म्हणतो त्याचा हात गुतला काढ बाजूला. याचा जीव गुतल्यानंतर ते जीव कसा बाजूला काढायचा, बघा बरं का, याचा जीव मोकळा करा. याचा जीव मोकळा झाला, आता हा जो शब्द आपण वापरतो या शब्दाचा शास्त्रीय अर्थ काय? कारण श्लोक जो घेतला तो श्लोक मुळात भगवद्गीतेचं चिंतन आहे. वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्यती नरोपराणी
तसात शरीराणी विहाय जीर्णाय अन्यानि संति नवानी देही, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वीडीजे, तैसे देहांतराजे स्वीकारीजे चैतन्य नाते। देहांतर, देहांतर कोण करतं? समजा आपण गावाला गेलो, कोण गेलं गावाला? आपण गावाला गेलो, आपण इथं आलं, तसं कोण देहांतर करतं? तर हा जीव देहांतर करतो, हा आत्मा देहांतर करतो, हा प्राण देहांतर करतो। हे जे विषय आहेत, प्राण, जीव, आत्मा, प्राणज्योत, हे सगळे शब्द एकाच विषयाच्या वेगवेगळ्या बाजूने समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी दिलेले आहेत। मग हा जीव जो आहे, या जीवाची निर्मिती तुम्ही आम्ही करू शकत नाही। एका जन्मातून दुसऱ्या जन्मात हा जीव फिरत असतो, जन्मोजन्मीच्या फेऱ्यात याला अनेक संस्कार केले जातात। या संस्काराचा परिणाम म्हणून या जन्मात ज्या गोष्टी आपल्या वाट्याला येतात, मग ते सुख, ते दुःख, ते सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या जन्ममृत्यूवर होतो। आणि म्हणून ही प्रवचनाची सांगता करताना जन्मोजन्मीच्या फेऱ्याचा परिणाम आध्यात्मिक विषयात येतो, आणि म्हणून या तीन विषयाला धरून आपल्या अकाल मृत्यूचं कारण ठरतं, एवढीच विषयाची बाजू समजून सांगतो। काकांना जाऊन 10 दिवस झाले वयाच्या वृद्धापकाळामध्ये, त्यांना मध्यंतरी अर्धांगवायूचा तीव्र झटका येऊन गेला, त्यामध्ये सावरण्याची त्यांनी अनेक प्रयत्न केले, त्यांच्या मुलांनी, त्यांच्या परिवाराने त्यांची अनेक गेली 2 वर्ष सेवा केली। प्रयत्नाला मर्यादा असतात हे सांगण्याचा हा विषय होता। तसं आपणही प्रयत्नाला मर्यादा आहेत, शेवटी माणसाला एक दिवस जायचं, गेल्यानंतर त्याची पुनरावृत्ती नाही, तर त्या जीवाला मुक्ती मिळो ही भगवान परमात्म्याच्या प्रार्थना करतो। या सोनवणे परिवाराला जे दुःख झालं त्यातून सावरण्याची शक्ती बुद्धी भगवंत देव, अशी त्यांना प्रार्थना करतो दया घन पांडुरंगाला। आणि माझी सेवा संपवतो, बोला।